भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा धावनाई मोठे पंढरी वाचोनी तुझा पंढरी वाचोनी तुझा धावनाई मोठे हे उठाव दादा पाठी भयाले मोठे महाराज बोला काय तुमच्या भावना आहेत? हां, जय हरी जय मुक्ताई. 1999 पासून मी आईसाहेबासोबत दिंडीमध्ये प्रवास करतो. आमचा जो प्रवास आहे तो सर्व संत मंडळी जे मानाचे पालखी सोहळे आहे त्याच्यामधील एक मानाचा पालखी सोहळा आमचा आईसाहेब मुक्ताईचा आहे आणि 313वा वर्ष आमच्या पालखीला आहे. जवळपास 34 दिवस हा प्रवास आमचा चालतो. चालत असताना जंगलातून खडतर रस्त्याने आम्ही प्रवास करत असतो. 2 वर्षामध्ये जेव्हा वारी बंद होती त्यावेळेस ते महामारी होती, तर महामारीतून महावारीकडे आमचं प्रयाण आहे आणि यावेळेस वारीमध्ये भरपूर वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येकाला ओढ लागलेली आहे पंढरीश परमात्म्याची, की त्या ठिकाणी जाऊन आपण त्याचं दर्शन कधी घेतो आणि त्याच्या पायाला मिठी कधी मारतो. प्रत्येक वारकरी ह्या त्याच्या ओढीने या ठिकाणी भजन करत कीर्तन करत नाचतच जाऊ त्याच्या गावारे खिडिया सुख देईल विसावारे या पद्धतीनं प्रत्येकजण सुखासाठी तळमळत त्याच्याकडे जात असतो आणि तिथं पांडुरंगाच्या चरणावर त्याने मस्तक ठेवलं की त्याचे मन आत्मा शांत होऊन जातो. अशा प्रकारची ही वारी आहे. या वारीमध्ये लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या 80-85 वर्षापर्यंतचे म्हातारेसुद्धा इथं आहेत. परंतु या ठिकाणी कोणालाही कोणत्याही प्रकारच्या आरोग्याची किंवा कोणतीही वेदना होत नाही. आणि झाली तुम्ही आज चालले वारीला चालले बरोबर, काय वाटतं तुम्हाला? आज आमच्या भावना ह्याच आहेत, भक्तिमय वातावरण आहे सगळं आणि भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही वारी करत आहोत. आमच्या भावना ह्या आहेत, भक्तिमय भावना आहेत आणि परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आम्ही जात आहोत. ही वारी ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आहे, देव भेटण्यासाठी नसून देवत्व प्राप्त करण्यासाठी आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की देव पाहावायचे गेलो देव होऊन ठेलो, आणि हेच तत्व वारकऱ्याला माहीत आहे आणि ते तत्व तो पाळतो आहे आणि वारीमध्ये आपलं मार्गक्रमण करत आहे. माझं नाव संतोष सातव, नांदुरा, बुलढाणा जिल्हा. संतोष सातव, नांदुरा तालुका, जिल्हा बुलढाणा.